विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भूमीवर जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठका आहेत आणि या घोंगडी बैठकीचं काल गेवराईमध्ये झाली घोंगडी बैठक आज माझलगावमध्ये मा आहे आपल्यासोबत जरंगे पाटील दादा घोंगडी बैठक आज माझलगावमध्ये मा आहे कसं नियोजन असणार आहे काय संवाद साधणार आहेत मराठा समाजासोबत नाही ना, ना बैठकीला काय नियोजन आहे घोंगडी बैठकीला घोंगडी बैठक म्हणजे ते पूर्वीपासूनचे आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी एकमेकाशी विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी घोंगडी बैठका पूर्वी घ्यायचं जायचं घेतलं जायचं आहे समन्वयाची भूमिका काही कुठले निर्णय घ्यायचे असले तर गावले ओल पूर्वी जुन्या काळात घोंगड्या बैठका घेतल्या जायच्या आणि मग आपले गावकरी बसतच घोंगडी बैठकीचं निवेदन नसते कि जे का दहा पंधरा लोक असले तरी घोंगडी बैठक होती लाखभर असले तरी होती चार दोन हजार असले तरी होती ते काय सभा नाही आहे ना ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा हा सभा असल्यावर ठीक आहे मग मात्र हेच भरलं पाहिजे तेच भरलं पाहिजे ही घोंगडी बैठक आणि मराठा समाजाने ताकदीनं निवेदन केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि ही आरक्षणासाठीची घोंगडी बैठक म्हणजे घोंगडी बैठक यासाठी की जसे पूर्वी निर्णय घ्यायचे घोंगडी बैठक टाकून आणि मग त्याच्यावरती अंमल व्हायचा तसं आता आमचं आरक्षणासाठी घोंगडी बैठक आहे शेतकऱ्यांसाठी त्याच्यावरती निर्णय सुरू आहेत आमच्या घोंगड्या बैठका सुरू आहेत पूर्ण राज्यभर आज माझलगावमध्ये निघालो होतो आता माझं गावकडं लगेच दुसरा विषय कुणबी जातीचे जे व्हॅलिडिटी असते त्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढ भेटली आहे चांगली गोष्ट आहे की सी बी सीला त्यांनी सहा महिन्याची मुदत वाढ दिली एक तर ई सी बी सी दिल्यामुळं आमचं डब्ल्यू एस रद्द केलं फडणवीस साहेबांनी ते रद्द करायला नको होतं ते जशाला तसं सुरू ठेवावं ही सुद्धा आमची आता फडणवीस साहेबांकडं अपेक्षा आहे की तुम्ही जसं ई सी बी सी दिलं तसंच डब्ल्यू एस पण सुरू ठेवा एक ऑप्शन घेईन बी भी। ए सी बी सीचा घेईन किंवा ईडब्ल्यूचा घेईल किंवा कुणबीचा घेईन म्हणजे सीचा घेईल त्याच हे तीनही ठेवायला पाहिजेत असं माझं म्हणणं आहे त्याच सगळ्या जातीच्या लेकरांचं हित म्हणजे डब्ल्यू एसमध्ये पण ए सी बी सी पीमध्ये पण आणि ओ बी सीमध्ये पण आणि या तिन्हीला पण सहा महिन्याची व्हॅलिडिटीची मुदत वाढतो मी त्या मात्र कुणबीला दिली जात नव्हती किंवा सीला व्हॅलिडिटी सहा महिन्याची मुदतवाढ दिली जात नव्हती शंभूराजे साहेबांनी त्याला सहा महिन्याची मुदतवाढ दिली कुणबीला ओबीसीला व्हॅलिडिटीसाठी आम्ही त्यांचं कौतुक अभिनंदन करतो आहे असे निर्णय घेतल्यावर लोक कसे नाराज होतील होणारच ना नाही तुमचं कौतुकच करणार तुम्हाला डोक्यात घेऊनच नाचणार आता जसं तुम्ही ओबीसीसाठी म्हणजे कुणबीसाठी सहा महिन्याची व्हॅलिडिटी वाढ दिली तसंच एकदा मराठा आणि कुणबी एकाचे अध्यादेश काढून आणि तिची अंमलबजावणी करा म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचे पण तुम्ही अंमलबजावणी करून टाका हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण तेही लागू करून टाका ना म्हणजे लोकं तुम्हाल तुम्हाला डोक्यावर घेतील शेतकऱ्याचे प्रश्न सोडून टाका लोकं डोक्यावर घेतील तुम्हाला हे लांबत ठेवू नका आता हे हे लांबत ठेवू नका तुम्ही कामं चांगले करताय हे जर जनतेला वाटायचं असलं तर तुम्हाला अंमलबजावणी तात्काळ करावी लागणार आहे जसं की साहेबाच्या समितीलाच तुम्ही सहा महिन्याची शंभूराजे साहेबांनी सहा महिन्याची मुदतवाढ दिली आम्ही एक वर्ष म्हणलो त्यांनी सहा महिन्याची दिली आणखी सहा महिने पुढे देतील पण ती कामच करत नाही आहे तिला मुदतवाढ देऊन उपयोग काय जर समिती रेकॉर्ड शोधत नाही नोंदी शोधत नाही ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र मिळत नाहीत ज्यांचे मिळाले त्यांची व्हॅलिडिटी होत नाही मग ते दिलेच कशाला ते समितीला मुदतवाढ केली कशामुळं कक्ष होते ते बंद केले रेकॉर्ड शोधायचे बंद केलेत आठ हजार पुरावे हैदराबादला सापडलेत ते आणले जात नाहीत तेही सगळे कामं ना कारण तुमचं कौतुकाने स्वागतच करणार आहे पण कालच्या निर्णयाबद्दल शंभूराजेसाहेबांनी जो निर्णय घेतला की सहा महिने ओबीसीसाठी मुदतवाढ ती निर्णय चांगला आहे त्यांचं क्वा कौतुक करतो महाराष्ट्रातल्या समाजाच्या वतीनं त्यांचे अभिनंदनही आम्ही करतो मात्र काल शेतकऱ्याचं काय झालं हे आणखीन कळालं नाही कॅबिनेटमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमची भेट घेतली त्यावर रावसाहेब दानवेनी बोलताना असं सांगितलं की ती सरकारच्या वतीने भेट नव्हती ते वैयक्तिक भेट होती नाही ती कशी का असाना पण होती ना ती कशी का असाना त्या बिचाऱ्या माणसाने जाणून तर घेतले प्रश्न दादाने कुठं जाणून घेतले हां रावसाहेब दादाने कोणते जाणून घेतले प्रश्न नाहीच त्याने बिचाऱ्याने जाणून तर घेतले ना राव जाणून घेतले मोकळा ढाकळा बोलतो मी माणूस हे मोकळ्या ढाकल्या मोकळे झाकडे चांगले जुटलो होतं आता आम्ही पण कामच करावं आणि जनतेचे कामं पण होतात तर कॅबिनेटमध्ये काय झालं आहे काय नाही सत्तारसाहेब बहुतेक येऊन सांगतील कॅबिनेटमध्ये काय झालं आहे काय नाही काय चर्चा झाली कारण आता तिथं काय ठरलं आहे आम्हाला माहीत नाही आता ते स साहेबांनाच माहिती आहे त्यांनी ते आता सांगितलं पाहिजे की असं असं कॅबिनेटमध्ये ठरलं आहे या या चर्चा झाल्या नुसतेच एकदा आले परत गेले असं नको व्हायला आणि त्या बाबतीत मला नाही वाटत ते तसली लिहिलं की एकदा आले फिरून नाही आले ते सोक्षमोक्ष लावते येऊन सांगतील सुद्धा की असं असं घडलं आहे तसं घडलं आहे बघूयात आम्हाला आणखी त्याबद्दलची जास्तीची माहिती नाही आहे पण आरक्षणाच्या बाबतही तातडीनं सरकारनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि ते द्यावं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रवक्त्यानं असं सूचना केल्या आहेत की त्यांनी सरकारविषयी भूमिका मांडावी परंतु आरक्षण आणि जरंगी पाटलावर बोलू नये ते आता मला काय माहीत त्यांनाच माहीत असणार आहे का बोलू नाही कमून बोलू नये हे मला नाही आणि मी कोणाला बोलतच नाही ना मी काय सत्ताधाऱ्याला बोलत नाही आणि विरोधकाला बोलत नाही चुकलेलाचा कार्यक्रम करतो हां जसं की आता फडणवीस साहेबांनी नवीन एक वारशीच आमदार आमच्या अंगावरती घातला आहे आम्हीच पाठवला समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पण आता तो पाडे वाचायला लागला तो आमदार त्याच्याविषयी आमच्या मनात खूप नाराजी होती पण त्याने जे कारणं सांगितले मागचे माझे आमदाराची तिथं कोणतरी माझे आमदार आहे त्याची दहशत दहशती हुकुमशाही असं त्याचं म्हणणं होतं त्यावेळेस आमच्या मनातून त्या बारशीच्या आमदाराबद्दल नाराजी निघून गेली होती आणि आम्ही त्यांनाच काम सांगितलं होतं हे चांगला माणूस यार तुम्ही तुम्ही काय करा पाच सात आमदार एकत्र या कोणी साहेब समजून सांगा ना राज माज़े माज़े, माज़े, काम राजकारणात जायचं आमचं आरक्षण द्या तुमच्या माणसाला तुम्ही सांगा ते गेले होते वापस नाही आले तिथून ते त्यांच्या तिकडे गेले आणि एक भाषण केलं तिकडं ते आलंय मला पोराने दाखवलं आता माझ्याकडं म्हणजे मी जाणून बुजून म्हणत नाही पण वेळ बी नसतोय सारखे लोक आहेत सारखे लोक आहेत सारखे काम आहेत आणि ते पोराने दाखवलं त्यांनी भाषण केलं म्हणी तो म्हणी की महाविकास आघाडीकडून लिहून घ्या आमकं करा त्याच्याकडून लिहून घ्या तमकं करा भाजप सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे तेव्हा चांगला नसतात हजार पंधराशेचे कामं हजार पंधराशे हजार कोटीचे कामं आपल्याला आले असते का अरे बाबा तुम्ही आमदार हे तुम्ही कामं नाही करणार तर कोण करणार तुम्ही गावकऱ्याचे काम करता म्हणजे उपकार करता का त्या गावकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्या तालुक्यातल्या मतदारसंघात लोकांनी निवडून दिलं आहे कामं देणार नाही त्याचा अर्थ तुम्ही विकास केला किंवा काय कुठं निधी आणला त्याचा अर्थ काय मग आरक्षण द्यायचं नाही का त्याचा अर्थ ते आहे काय म्हणजे ही देवेंद्र फडणवीस फडणवीस यांची भाषा बोलायला लागली बहुतेक देवेंद्र फडणवीसनी त्याला सांगितलं की तू माझ्या विरोधात बोल आमकं कर तमकं कर मग तो करायला लागला ते कोण आमदार आहे ना ते ते करायला लागला भाषण करायला लागला पुढे अनेक चाळ्या करायला लागला मा माझा जर तिथं कार्यक्रम असला तर त्याच्या कार्यकर्त्या सांगतोय जणू ते उधळून लावेन असं काहीतरी आहे जणू आता तो उधळून लावणार का मराठीचे कार्यक्रम मराठाच तो उधळून लावणार का तुला महाराष्ट्रात कुठंच यायचं नाही का तुला महाराष्ट्रात तुला मराठी कुठंच नाहीत का मग तुला बार्शीपासून मुंबईपर्यंत जायचं नाही का मुंबईपासून संभाजीनगरला यायचं नाही का इकडे तिथे जायचंच नाही काय आमच्या सा भाऊ जाणार वारे राऊत देवेंद्र फडणवीस भाऊ ही पिल्लू सोडलं का आता धवा बघतो मी थांब सरकारने लाडकी बहीण योजना आणली परंतु शिंदे गट अजित पवार अजित पवार गट किंवा भाजप यांच्यामध्ये आता श्रेयवादावून लढाई लागली ते काय ते त्यांचं त्यांचा खेळ आहे त्यांच्यात बोलायचं काय गरज आपल्याला जे आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं नवीन आमदार पुढं केला आहे फडणवीसने आता हां आणि त्याच्या माध्यमातून बोलून घ्यायला लागला हां म्हणजे चाळे करायला लागला आम्ही चांगल्या भावनेनं पाठवलं समाजाचं कल्याण म्हणून पाठवलं तर देवेंद्र फडणवीसांचे प्रश्न हे विचारायला लागला आता हां तू मतदारसंघापुरतं बघू नको मना भाऊ राज्यातल्या मराठ्याला तोंड द्यायचं आहे तुला ध्यानात राहू दे मराठ्यांच्या लेकराचा वाटोळ ले करायचा तुला काय अधिकार आहे आमदार हे त्याचा म्हणू का मराठ्याच्या लेकराचा अधिकार वाटोळ करतो का तुला नाही गरज आरक्षणाची तुला काय गरज आहे रे आमच्याचमुळं प्रमाणपत्र मिळालं आहे तुला तो येऊन सांगितलं मला इथं स्वतःला आमदार समजतो गोरगरीबाच्या लेकराला मिळालं ले त्यांचं काय लवकर तुला काय कशाला वाटलं करतो तू देवेंद्र फडणवीससाठी मराठ्याच्या गरीबाचं कशाला भांडला होतो आमच्या आमच्यात तू आमदार आहे म्हणून काय मराठ्या मराठ्यात होतो काय गरीब गरीबात काय प्रश्न विचारतो भाषणातूनच काय बोलतो देवेंद्र फडणवीसने ही चाल चालू केली काय देवेंद्र फडणवीसला नाही हिंडायचं का महाराष्ट्रात तुला नाही हिंडायचं का कुठं महाराष्ट्रात किसी होते मनोज जरांगे पाटील कॅमेरामॅन अमित सह संजय सर्वदे टीव्ही नाईन मराठी अंतरवली सराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं